दयानंद महाविद्यालयाच्या 14 विद्यार्थ्यांची रायकेम फार मध्ये निवड करण्यात आली आहे। यासंबंधी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार उबाळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय। दयानंद महाविद्यालय सोलापुरामध्ये रायकेम फार्म तर्फे सोमवारी 1 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये 14 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। सदर कॅम्पस मध्ये प्रथम मुलांची लेखी परीक्षा झाली आणि त्यामधून काही विद्यार्थ्यांना मुलाखती संधी दिली। त्यामधून रवि आगरखेड, अभिषेक खांडके, महेश शेठे, आकाश लोणी बिराजदार, सी डी फुलारी, डी एस मेहत्रे, विवी कोंडा, आर पी पाटील, ए आर बोंगा, एन एस गोरट्याल, ए ए होटकर, बी जी पुंजाल यांची निवड झाली आहे। कंपनीतर्फे एस व्यंकय्या आणि व्ही प्रवीण कुमार रेड्डी यांनी काम पाहिलं। निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं प्राचार्य डॉक्टर विजयकुमार उबाळे यांनी अभिनंदन केलं। तसेच प्लेसमेंटमध्ये ऑफिसर डॉक्टर श्यामकुमार देशमुख आणि रसायनशास्त्र विभाग के जे महाजन, डॉक्टर एस वाय जाधव, डॉक्टर आर जी गवळी, डॉक्टर एस आर पुजारी, डॉक्टर एस व्ही राजमाने, श्री एस एस कुंभारे, श्री एस व्ही गायकवाड, श्री एस बिराजदार यांनी परिश्रम घेतलं। दरवर्षी महाविद्यालयात प्लेसमेंट सेल मार्फत विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते। कोरोनाच्या काळात ही संधी मिळाल्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांना ही दीपावलीची भेट वाटली। त्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं। यावेळी डॉक्टर श्यामकुमार देशमुख यांनी प्रयत्न केले।